Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. आम्ही त्यांना सांगितलं हे सरकार आपलं चुकीच्या पद्धतीने चाललंय. आपण शिवसेना भाजपचं गठबंधन सरकार जे होतं आपण निवडून शिवसेना भाजपवर आलो त्याच्यावर सरकार करूया. पण त्यांना 5 वर्ष तिकडे बसायचं होतं खुर्चीवर. 5 वर्ष आता 2.5 वर्ष होतील आपण सोडून देऊ. मोदीजींना पण सांगून कबूल करून आले आणि इकडे 12 बीजेपीच्या लोकांना सस्पेंड केलं का तर संख्या कमी व्हावी म्हणून. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल मीडियामध्ये 4-5 लोकांना जेलमध्ये डांबण्याचं त्यांचं प्लॅन झालं. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण होते. मला स्वतः त्यांनी सांगितलं देवेंद्रचं सगळं माझ्याकडे आलेलं आहे, त्याच्या भावाचं आलेलं आहे, त्याच्या मिसेजचं आलेलं आहे. आता मी काय देवेंद्रला सोडत नाही, मी घालतो जेलमध्ये. त्याच्या आधी केळकरांना माहित ना आपलं तो गिरीश महाजनचा तर मोका पेट झाला होता. मला असं काय करणं योग्य नाही. नाही मला कथा करायचं काय करायचं म्हणजे बीजेपीला घाबरवायचं, त्यांचे लोक आतमध्ये घालायचे आणि 20-25-30 लोक बीजेपीचे आमदार फोडायचे. प्लॅन पूर्णपणे तयार होता. आता मी म्हणालो हा प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा. मग मी सांगितलं आपले गो आणि त्यांनी त्याला मला बघा देव आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि त्यांना ते काय औदस आठवली आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापरली. आईचं दूध विकणारी लोक टोळी काय काय केलं आणि मला लोकसभा आपल्या राज्यसभा विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं फुकून दिलं. अरे काय एवढा फेकाव आहे का मी एवढं हलक्याने तुम्ही मला घेता? तुम्ही मला ओळखलं नाही. श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितलं हे सगळं तेव्हा ती म्हणाला मला बोलली बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही, त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही. मी बोलू बघ हे सगळ्या अशा गोष्टी आहेत. या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं माझी सुरक्षेचा विषय असेल, माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल. मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव घोळण्याचा प्रयत्न ते कारस्थान त्यांनी केलं. कसं राहणार एकनाथ शिंदे? राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं. मी कोणाच्या आडवा पण नव्हतो, मी कधी कोणाकडे कधी पद मागितलंही नाही. आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं. जेव्हा मी कोलॅप्स झालो होतो जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला तेव्हा माझ्या पाठी दिघे साहेब उभे राहिले. बोले उभा राहतो आता एक ना तू पुढे ये बाहेर ये, आता तू लोकांसाठी काम करत आहे समाजासाठी काम करत आहे. शब्द आजही माझ्या कानात आहे, कधी मी मागितले नाही.